योहानाचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 7 ते 16 मी वाचतो, कान देऊन ऐका। त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, आपण पुन्हा यहुदियात जाऊया। शिष्य त्याला म्हणाले, गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगडमार कराव्यास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय? येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो। परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो। हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो। ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभूजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल। येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले। म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तेथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा। तरी आपण त्याच्याकडे जाऊ। तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही ह्याच्याबरोबर मरावयास जाऊ। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मार्था मरिया ह्या दोन बहिणी आणि त्यांना एक भाऊ होता, त्या भावाचं नाव लाजर, आणि ह्या कुटुंबाशी येशूचा घरोबा होता, मैत्री होती, संबंध होते, जाणं येणं होतं। आणि ह्या कुटुंबातील लाजर नावाचा जो मनुष्य, तो मरण पावला होता। आणि येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की आपण यहुदियात जाऊया, यहुदिया प्रांतामध्ये आपण जाऊया। तेव्हा शिष्य म्हणाले, यहुदी लोक तुम्हाला दगडमार करायला बघतात आणि तुम्ही तिकडे जाता काय? पुन्हा तुम्हाला तिकडेच जायचं आहे? तिकडची लोक तुम्हाला दगडमार करायला बघतात? तेव्हा येशू म्हणाला, दिवसाचे 12 तास असतात, तेव्हा कोणी चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण पृथ्वीवरील उजेड त्याला दिसतो। पण कोणी रात्री चालतो त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठाई उजेड नसतो। एवढं बोलल्यावर येशू त्यांना म्हणाला की आपला मित्र लाजर झोपला आहे, मी त्याला उठवावयास जातो। तेव्हा शिष्य म्हणाले, तो झोपला असेल तर बरा होईल। परंतु येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता हे शिष्यांना कळलं नाही। त्यांना वाटलं की लाजर झोपलेला आहे, येशू झोपण्याविषयी बोलतो आहे। मग येशूने त्यांना उघड सांगितलं, लाजर मेला आहे आणि मी तिकडे नव्हतो, म्हणून मी तुमच्यासाठी आनंदी आहे, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा। आणि त्यावेळेला येशूचा एक शिष्य थोमा म्हणाला, दुसऱ्या बंधूनं म्हणाला, आपण पण ह्यांच्या याच्याबरोबर मरावयास जाऊ। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लाजर आजारी पडला ते येशूला माहीत होतं, परंतु येशू लाजरसला उठवायला गेला नाही, बरं करायला गेला नाही। लाजर आजारी झाला, येशूने काही केलं नाही, येशू होता तिकडेच राहिला। लाजर मेला असं जेव्हा येशूला कळलं, तेव्हा येशू होता त्या ठिकाणी अजून 2 दिवस राहिला। आणि मग तो शिष्याला म्हणाला की आपण जाऊया यहुदियात। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। पण येशू जेव्हा यहुदियाविषयी बोलतो, तेव्हा शिष्य म्हणतात, तिकडे ते लोक तुम्हाला दगडमार कराव्यास पाहतात। येशूने त्याचा अर्थ त्यांना सांगितलेला आहे, परंतु ती बायबलची भाषा आहे, देवाची भाषा आहे।
येशू म्हणाला दिवसाला 12 तास असतात तेव्हा उजेड असतो, कोणी उजेडात चालतो त्याला ठेच लागत नाही, रात्री चालतो त्याला ठेच लागते. याचा अर्थ असा की परमेश्वर ज्याच्या बरोबर आहे त्याला दगड कुठे आहे ते कळतं, तो दगड चुकू शकतो. मी परमेश्वर आहे मला माहीत आहे, आत्ता त्या घडी तिकडे कोण आहेत, काय चाललेलं आहे, माझ्यावर कोणी हल्ला करू शकत नाही कारण मला सगळं दिसतं. दगड कुठे आहे, खड्डा कुठे आहे, चिखल कुठे आहे हे सगळं मला दिसतं. मला मारणारी माणसं कुठे आहेत सगळं मला दिसतं. मी पूर्ण उजेडामध्ये आहे आणि त्यामुळे मला कसलीच भीती नाही. रात्री दिसत नाही तेव्हा ठेच लागते. ज्याला दिसत नाही तो पडू शकतो, अडकवू शकतो, परंतु ज्याला दिसते तो अडकवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. शिष्यांना ही भाषा कळलीच नाही आणि मग येशू म्हणाला की आपला मित्र लाजर हा झोपला आहे, मी त्याला उठवावयास जातो. आणि शिष्य काय म्हणाले, तो झोपला असेल तर तो बरा होईल. मानवी बुद्धी, मानवी डोकं, मानवाला देवाची भाषा कळत नाही. येशू जर म्हणतो की तो झोपलेला आहे मी त्याला उठवायला जातो, ह्याच्यावर समजायला पाहिजे तो झोपलेला नाही आहे, तो मेलेला आहे. झोपलेल्या माणसाला उठवायची काय गरज आहे, तो उठणार. त्याचे बहिणी उठवतील, मला माहीत नाही त्याचं लग्न झालं होतं की नाही, लग्न झालं असेल बायको उठवेल, त्याच्यात काय एवढी विशेष गोष्ट आहे. पण ज्या अर्थी येशू म्हणतो की मी त्याला उठवायला जात आहे त्याची समजायला पाहिजे की तो झोपलेला नाही आहे, मेलेला आहे. पण शिष्यांची ट्यूब पेटलीच नाही, त्यांना कळलंच नाही. ते म्हणतात तो झोपला असेल तर तो बरा होईल, आपण एवढ्या लांब कशाला जायचं, 2 दिवसाचा प्रवास होता. कारण लाजर मरून गेल्यानंतर 2 दिवस येशू तिकडेच थांबला आणि आपल्याला माहीत आहे जेव्हा लाजर उठवला येशूने तेव्हा मरून 4 दिवस झाले होते. मी त्या ठिकाणी गेलेलो नाही आहे, मला कसं कळलं 2 दिवसाचा प्रवास आहे, मी असा हिशोब केला. लाजर जेव्हा उठवला तेव्हा मरून 4 दिवस झाले होते. लाजर मेल्याची बातमी येशूला कळली, येशू होता तिकडे 2 दिवस राहिला, म्हणजेच येशू तिकडे पोहोचेपर्यंत अजून 2 दिवस गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतोय की लाजर झोपलेला आहे आणि शिष्य म्हणतात झोपलेला असेल तर उठेल, बरा होईल तो. तो काय आजार थोडाच आहे, झोपणं म्हणजे काय आजार थोडाच आहे, आपण एवढे लांब कशाला जायचं. हालेलुया, हालेलुया. आणि मग बायबल पुढे म्हणतं की त्यांना समजलं नाही, येशू मरणाविषयी बोलतोय त्यांना समजलं नाही. आणि मग येशूने त्यांना उघड सांगितलं की लाजर मेला आहे. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वेळा देव आपल्याला त्याच्या भाषेत सांगतो आणि आपल्याला ते समजत नाही, मग देव उघड सांगतो. हालेलुया, हालेलुया. आता मला सांगा, याच ठिकाणी येशूच्या तोंडातून 2 वाक्य आली. येशू म्हणाला लाजर झोपला आहे आणि आता येशू म्हणतो लाजर मेला आहे. सत्य काय आहे, खरं काय आणि खोटं काय? येशू एकदा म्हणतोय की लाजर झोपलेला आहे आणि आता येशू सांगतोय लाजर मेला आहे, सत्य काय आहे? तुम्हाला माहिती आहे सत्य काय आहे? सत्य हे आहे की लाजर झोपला आहे, पण सत्य माणसाला कळत नाही. म्हणून माणसासाठी देवाची माणसाची भाषा वेगळी आहे. माणूस म्हणतो लाजर मेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सत्य हे आहे की लाजर झोपलेला आहे. देवाच्या मुखातून सत्य निघतं. तो परमेश्वर आहे, त्याच्या मुखातून सत्य निघालं की लाजर झोपला आहे. पण देवाची भाषा आम्हाला कळेनाशी झालेली आहे, कळेनाशी झालेली आहे. कारण आम्ही सत्यापासनं 1000 मैल लांब आलेलो आहोत. सत्य काय आहे? लाजर झोपला आहे की लाजर मेला आहे. लाजर झोपला आहे हे सत्य आहे, पण ते आमच्या डोक्यात शिरत नाही. मला सांगा, ज्या देवाने माणसाला निर्माण केलं तो देव मेलेल्या माणसाला उठवू शकत नाही का? त्याच्यासाठी कोणी मेलेला आहे का? म्हणून येशू म्हणाला की लाजर झोपला आहे, पण आम्हाला पटत नाही. आम्ही म्हणतो मेला संपला,
आमच्या दृष्टीने मेला संपला, आता आम्ही रडायला पाहिजे, उक्साबक्षी रडायला पाहिजे, शोक करायला पाहिजे, शोक सभा घ्यायला पाहिजे, आणि मग किती दिवस शोक करायचा? तुम्हाला माहिती येशूने लाजरला कसं उठवलं? लाजरा बाहेर आहे, मरून चार दिवस झाले होते, बाहेर आला. येशूने लाजरला जिवंत नाही केलं बरं का? येशूने लाजराला जिवंत नाही केलं, त्याला बाहेर बोलावलं. त्याच्या दृष्टीने तो जिवंतच होता, त्याला कोणी मेलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने पहिल्यांदा जे सांगितलं ते सत्य आहे की लाजर झोपलेला आहे. पण त्याने दुसऱ्यांदा जे सांगितलं की लाजर मेला आहे, हे त्याने का सांगितलं? सत्य आपल्याला उमगत नाही, कळत नाही, समजत नाही, म्हणून आपल्या भाषेत त्याने ते सांगितलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने पहिल्यांदा सत्य सांगितलं. काय सत्य सांगितलं? लाजर झोपला आहे. पण सत्य उमगत नाही, करायचं काय? मग त्याला भाषा बदलायला लागली. देवाच्या भाषेतनं मानवी भाषेकडे तो आला. मानवी भाषा काय म्हणते? लाजर मेला आहे. पण तुम्ही जर मला विचारलं, ब्रदर या दोघातलं सत्य वाक्य कोणतं? पहिलं वाक्य सत्य आहे, लाजर झोपला आहे. परंतु दुसरं वाक्य आपल्यासाठी आहे, समजून घेण्यासाठी आहे की लाजर मेला आहे. प्रभू येशू म्हणाला, मी तिकडे नव्हतो म्हणून तुमच्याविषयी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया, हालेलुया. फार महत्त्वाचं वचन आहे. मी तिकडे नव्हतो म्हणजे मी तिकडे असतो तर लाजरला मरू दिलं नसतं. आणि मग मोठा चमत्कार झाला नसता. लाजर आजारी होता, येशूने हात ठेवला असता, लाजर उठला असता, मोठा चमत्कार नाही आहे. पण येशू म्हणतो, मी तिकडे नव्हतो म्हणून मला आनंद होत आहे. खरं म्हणजे येशूने उलटं म्हणायला पाहिजे होतं, मी तिकडे नव्हतो म्हणून मला दुःख होतं, कारण मी असतो तर उठवलं असतं, त्याला मरू दिलं नसतं. पण येशू उलटं म्हणतोय, मी तिकडे नव्हतो म्हणून मला आनंद होतो असं म्हणतोय. त्याने म्हणायला पाहिजे होतं, मी तिकडे नव्हतो म्हणून मला दुःख होतं, कारण मी असतो तर त्याला मरू दिलं नसतं. परंतु जर तो लाजर जर आजारातनं बरा केला असता येशूने, तर मोठा चमत्कार नाही आहे, मोठा चमत्कार नाही आहे. समजा इकडे 100 कॅन्सर पेशंट उभे केले आणि मी म्हणालो येशूच्या नावाने बरे व्हा, आणि सगळेचे सगळे बरे झाले, बरोबर. पण पुढच्या रविवारी जर इकडे एक मेलेला माणूस आणला, मुर्दा आणला, मी म्हणालो येशूच्या नावाने उठ, आणि तो उठला, तर ह्याच्यातला मोठा चमत्कार कोणता? 100 कॅन्सर बरे केले हा मोठा चमत्कार नाही आहे, एक मेलेला उठवला हा मोठा चमत्कार आहे. हालेलुया, हालेलुया. मरून 4 दिवस झाले होते लाजरला, त्या लाजरला येशू उठवणार होता. येशूने कॅल्क्युलेशन केलं होतं, हे लाजर मेल्यानंतर येशू तिकडे 2 दिवस राहिला, अजून 2 दिवसाचा प्रवास होता, म्हणजे येशू तिकडे पोहोचेपर्यंत एकूण 4 दिवस होणार होते. लाजर मरून 4 दिवस होणार होते. कोणत्याही हुशार माणसाच्या डोसक्यातनं अशी कल्पना येऊ नये की लाजर मेलाच नव्हता, म्हणून येशू 4 दिवस थांबला. लाजर मेल्यानंतर तासाभरात जर येशू पोहोचला असता आणि येशून त्याला उठवलं असतं, तर पुष्कळ लोकांनी सांगितलं असतं लाजर मेलाच नसेल. कुणाला कसलंही निमित्त राहू नये म्हणून येशू होता तिकडे 2 दिवस थांबला, 2 दिवसाचा प्रवास केला, आणि येशू तिकडे पोहोचेपर्यंत लाजर मरून 4 दिवस झाले होते. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्हाला माहिती आहे येशू कोणाला सांगत आहे? येशू त्याच्या शिष्यांना सांगतोय की तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मला आनंद होत आहे. मला फार मोठं आश्चर्य वाटतं. येशूच्या शिष्यांनी घरदार सोडलं होतं, सगळा त्याग करून ते येशूच्या मागे लागले होते, आणि येशू त्यांना सांगतोय की तुम्ही विश्वास ठेवावा. त्यांनी विश्वास ठेवला नसता तर येशूच्या मागे गेले नसते ना. त्यांनी विश्वास ठेवला नसता तर त्यांनी घरदार सोडलं नसतं. त्यांनी घरदार सोडून ते येशूच्या मागे लागले होते, आणि येशू त्यांना सांगतोय की तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया, हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास ही लाख मुलाची चीज आहे. हालेलुया. विश्वास हा अतुलनीय ठेवा आहे. विश्वास ही खरी संपत्ती आहे. येशूने त्याच्या शिष्यांना विश्वासात वाढवलं. कशात वाढवलं? विश्वासात. क्षणाक्षणाला त्यांचा विश्वास त्याने वाढवला. दिवसागणिक त्यांचा विश्वास वाढवला. त्यांचा विश्वास वाढावा म्हणून त्यांनी सगळे प्रयत्न केले आणि सगळे चमत्कार केले. हालेलुया. येशूच्या शिष्यांनी आंधळ्यांना दृष्टी येताना पाहिलं होतं, मुक्यांना बोलताना पाहिलं होतं, बहिऱ्यांना ऐकताना पाहिलं होतं, मेलेल्यांना उठवताना पाहिलं होतं. पण आत्ता केस वेगळी होती. मरून 4 दिवस झाले होते. मरून 4 दिवस झाले होते. आणि हा चमत्कार जेव्हा शिष्य पाहणार तेव्हा शिष्यांचा विश्वास मजबूत होणार हे येशूला माहीत होतं. आणि एवढा मोठा चमत्कार आपल्या शिष्यांसमोर सादर करावा ही येशूची इच्छा होती. म्हणून येशू म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. प्रभूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवावा. मला आश्चर्य वाटतं, ते शिष्य होते, ते येशूच्या मागे गेले होते, तरी येशू त्यांना म्हणतोय की तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास म्हणजे कोणता विश्वास? की मी सर्व समर्थ देवाचा एकुलता एक पुत्र आहे, मला अशक्य काही नाही आहे, मी मेलेल्या माणसाला सुद्धा उठवू शकतो. एका मुलीला येशूने उठवलं होतं मेलेल्यातनं, तेव्हा येशू बोलला होता, मुली मी तुला सांगतो उठ. पण त्यापेक्षा हा चमत्कार मोठा आहे. मुलगी मेलेली आहे. येशूने आपल्याबरोबर 3 शिष्यांना घेतलं आणि मुलीच्या आईवडिलांना घेतलं आणि येशू म्हणाला, मुली मी तुला सांगतो उठ. पण तो मोठा चमत्कार नाही आहे. कसा मोठा चमत्कार नाही, लक्षात ठेवा. मुली मी तुला सांगतो उठ म्हणजे येशूने तिला उठवलं. इकडे येशू लाजरसला म्हणतो, लाजर बाहेर आहे, म्हणजे तू माझ्यासाठी जिवंतच आहेस. हालेलुया. तू जणू मेलेला नाहीस आहेस, नाही आहेस. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, फार मोठा चमत्कार येशूला दाखवायचा होता त्याच्या शिष्यांना. आणि म्हणून येशू म्हणतो की मला आनंद वाटतोय, कारण मी तुम्हाला चमत्कार दाखवणार आहे. मला माहिती आहे पुढे काय होणार आहे. आपण 2 दिवस वाट चालणार, आपण लाजरच्या घरी पोहोचणार आणि मी सांगणार, लाजरा बाहेर आहे. आणि तुम्ही ते बघणार डोळ्याने, आपल्या प्रभूने 4 दिवस मरून लाजर म्हणून 4 दिवस झाले त्याला उठवलं. शिष्यांचा विश्वास मजबूत होणार. मग शिष्य म्हणणार, आम्ही पण करणार असं, आम्ही पण हा विश्वास दाखवणार लोकांना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विश्वास ठेवावा असं येशूने शिष्यांना सांगितलं. हालेलुया, हालेलुया. मी चमत्कार का करतोय? तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून चमत्कार करतोय. शिष्यांचा विश्वास वाढावा म्हणून येशूने मेलेल्या लाजरला जिवंत केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास लाख मोलाचा आहे. कारण विश्वासाच्या द्वारेच आपण देवाच्या गौरवामध्ये प्रवेश करू शकतो, देवाच्या वैभवामध्ये प्रवेश करू शकतो, देवाचं जीवन अनुभवू शकतो. हालेलुया. येशू कोण आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. येशू मामूली माणूस नाही आहेत. येशू एखादा गुरु नाही आहे, बाबा नाही आहेत, शिक्षक नाही आहेत. येशू जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्याच्यासाठी काय अशक्य आहे. 15 दिवसापूर्वी या केंद्रामध्ये साक्ष आली, मी ही साक्ष कधी विसरू शकत नाही. एक बहीण जिच्या हातावर 12 वर्षापासून एवढी गाठ होती, ही एवढी गाठ कुठे होती? इकडे होती, उजव्या हातावर. इकडे एवढी गाठ 12 वर्ष होती. प्रार्थनेच्या वेळेला मी सांगितलं की आजारी भागावर हात ठेवा. तिने डावा हात या गाठीवर ठेवला. मी इकडनं आज्ञा दिल्या की आजार निघून जावत. आज्ञा संपल्या,
तिने हात काढला आणि पाहिलं गाठ जशीच्या तशी आहे. त्या बाईने काय करावं, तिने गाठ बघितल्यानंतर तिने काय केलं, डोळे बंद केले आणि डोळे उघडले, गाठ नष्ट झाले. असं का झालं, असं का झालं? देव म्हणतो एरवी मी ऑपरेशन करतो तुम्हाला माहीत न पडता, पण आता मी ऑपरेशन तुझ्या समोर करतो. ज्यावेळेला मी आज्ञा देतो तेव्हा तिने हात काढला असतं, गाठ गेली असती, तिला समजलं नसतं गाठ कशी गेली, पण आता तिला समजलं. तिने गाठ पाहिलेली आहे, डोळे बंद केलेले आहेत, डोळे उघडल्यावर गाठ गेली म्हणजे देवाने ऑपरेशन तिच्या समोर केलं. मी या चमत्काराला फार मोठा चमत्कार समजतो. मेलेला उठवण्यासारखा चमत्कार आहे हा. येशूला मोठा चमत्कार दाखवायचा होता, पण येशू म्हणतो मला आनंद वाटतोय की मी तुम्हाला मोठा चमत्कार दाखवू शकतो. लाजर आजारी होता तेव्हा येशू तिकडे पोहोचला असता, येशूने जर आजारात बरं केलं असतं तर तो छोटा चमत्कार होता. पण लाजर मरून 4 दिवस झालेले आहेत आणि येशू म्हणतोय लाजर बाहेर आहे, हा मोठा चमत्कार आहे. आणि येशूला आनंद का होतोय, कारण त्याच्या शिष्यांचा विश्वास वाढणार होता म्हणून येशूला आनंद होतोय. मला आनंद होतोय असं येशू म्हणतोय, तुम्हाला मी मोठा चमत्कार दाखवणार आणि तुमचा विश्वास वाढणार हे मला माहीत आहे म्हणून मला आनंद होतोय. आपल्याला आनंद कधी होतो? जमीन विकत घेतल्यावर, घर विकत घेतल्यावर, गाडी विकत घेतल्यावर आपल्याला आनंद होतो. आणि येशूला आनंद कधी होतो? आपला विश्वास वाढल्यावर. हालेलुया. आपला विश्वास वाढला तर येशूला आनंद होतो, आणि विश्वास वाढावा म्हणून येशू चमत्कार दाखवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला आपल्याकडनं काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास वाढण्यासाठी देव चमत्कार दाखवतो. येशू म्हणाला मी बरं करणार, मी लाजरला उठवणार आहे, पण कशासाठी? तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून. मी एवढा मोठा चमत्कार दाखवणार आहे, पण कशासाठी? तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून. आपण विश्वास ठेवावा म्हणून येशूने चमत्कार केले आणि आजही करत आहे. पण चमत्कार बघून सुद्धा जर आम्ही विश्वास ठेवत नसू तर आम्ही तद्दन दगड झालो आहोत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, येशूचे शब्द आहेत, मला आनंद वाटतो की तुम्ही विश्वास ठेवा. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. चमत्कार मी दाखवणार आहे, तुम्ही विश्वास ठेवणार आहात म्हणून मला आनंद वाटतो. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवा. येशूने त्याच्या शिष्यांना विश्वास दिला. काय दिलं? विश्वास दिला. आयुष्यभर विश्वास दिला, बाकी काही केलं नाही. येशूने त्यांना बंगले बांधून दिले नाहीत, सोनं नाणं दिलं नाही, बाकी काही दिलं नाही, फक्त विश्वास दिला. असा विश्वास, असा विश्वास की ते बोलायचे तसं व्हायचं. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणाला माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. देव सगळे प्रयत्न करतो, सगळे चमत्कार दाखवतो अशासाठी की आपण विश्वास ठेवावा. विश्वास महत्वाचा आहे, बाकी काही महत्वाचं नाही. हालेलुया, हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवत.